मित्रांनो, येणार आहे नवीन वर्षामध्ये 2021 कोणते 15 बिझनेस तुम्हाला लाखो रुपये कमावून देऊ शकतात याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. आणि 15 नवीन बिझनेस आयडियांबद्दल तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर हे बिझनेस करायचे असेल तर तुम्हाला फ्रीलान्सिंग करावं लागेल. तर आता आपण फ्रीलान्सिंग म्हणजे काय ते सुरुवातीला जाणून घेऊया. तर फ्रीलान्सिंग म्हणजे काय, तुम्ही ज्या कामामध्ये एक्सपर्ट आहात ते काम तुम्ही दुसऱ्या व्यक्तींसाठी किंवा दुसऱ्या बिझनेसेससाठी करून द्यायचं आणि त्या कामाच्या बदल्यात तुम्ही जे काम करता त्याबद्दल तुम्हाला पैसे मिळतात. तर जेव्हा तुम्ही जॉब करत असता तेव्हा तुम्हाला तेच काम करावं लागतं जे तुमच्या बॉसकडून तुम्हाला दिलं जातं किंवा जे तुमच्या कंपनीकडून तुम्हाला दिलं जातं आणि ते काम करण्यासाठी तुम्हाला महिन्याचा पगारसुद्धा दिला जातो. मग ते काम तुम्हाला आवडत असू दे किंवा आवडत नसू दे, तुम्हाला ते काम पूर्ण करावंच लागतं. पण जेव्हा तुम्ही फ्रीलान्सिंग करण्याचा निर्णय घेता तर तुम्ही तेच काम करता ज्या कामामध्ये तुम्ही एक्सपर्ट असता, जे काम तुम्हाला आवडत असतं, जे काम तुम्हाला चांगलं जमत असतं आणि ते काम करून देण्यासाठी तुम्हाला पैसेसुद्धा मिळत असतात. फ्रीलान्सिंग करणं म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंट होय, म्हणजे जिथे तुम्ही जॉब न करता, कोणाच्या हाताखाली जॉब न करता स्वतः स्वतःसाठी काम करता आणि त्याबद्दल पैसे मिळवता. सो आता फ्रीलान्सिंग करताना कोणत्या 15 बिझनेस आयडियाज आहेत ज्या तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता आणि खूप चांगले पैसे कमवू शकता याबद्दल आता आपण माहिती घेऊया. त्यामधली सगळ्यात पहिली बिझनेस आयडिया आहे ती म्हणजे डिजिटल मार्केटिंग एजन्सी. तर डिजिटल मार्केटिंगचं जे क्षेत्र आहे ते 2021 खूप वेगाने वाढणार आहे. याआधी पण ते खूप वेगाने वाढतच होतं. आता कोविडच्या काळामध्ये जसे सर्व बिझनेस ऑनलाईन झालेले आहेत तसे त्यांना ऑनलाईन मार्केटिंगचीसुद्धा गरज पडत आहे आणि त्यामुळे डिजिटल मार्केटिंगचं क्षेत्र वेगाने वाढत आहे. तुम्हाला जर डिजिटल मार्केटिंगमध्ये आवड असेल, तुम्ही जर या गोष्टी शिकून घेतल्या असतील, तुम्हाला जर डिजिटल मार्केटिंग करता येत असेल एखाद्या बिझनेसेससाठी तर तुम्ही नवनवीन बिझनेसेससाठी या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू शकता. या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी तुम्हाला चांगले पैसेसुद्धा मिळत आहेत. भरपूर लोक ही काम घरबसल्यासुद्धा करत आहेत. ते वेगवेगळ्या बिझनेसेसना डिजिटल मार्केटिंग करून देतात, त्यांचे प्रोडक्ट त्यांचे सर्व्हिसेस असतात ते डिजिटली सेल करून देतात आणि त्याच्यासाठी ते त्यांच्याकडून चार्जेस घेत असतात. सो तुम्हाला जर डिजिटल मार्केटिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही या गोष्टी शिकून घ्या आणि त्यानंतर तुम्ही स्वतःची डिजिटल मार्केटिंग एजन्सी अगदी घरबसल्या सुरू करू शकता. यावर आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवला आहे डिजिटल मार्केटिंगबद्दल, त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तुम्हाला ते सर्व माहिती दिलेली आहे. दुसरी बिझनेस आयडिया ती म्हणजे फोटोग्राफी. आता इथे तुमच्या स्किल्स रिक्वायर आहेत, म्हणजे तुम्ही जर फोटोग्राफर असाल किंवा तुम्हाला जर फोटोग्राफी येत असेल तरच तुम्ही ही फोटोग्राफीची सर्व्हिस ॲज अ फ्रीलान्सर म्हणून प्रोव्हाइड करू शकता. तुम्ही ऑनलाईन ऑर्डर्स घेऊ शकता आणि जिथे तुम्हाला ऑर्डर आले तिकडे जाऊन तुम्ही ही सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकता. तिसरी बिझनेस आयडिया ती म्हणजे फेसबुक ॲड्स मॅनेजमेंट. काही दिवसापूर्वीच आपण आपल्या चॅनलवर फेसबुक ॲडबद्दल एक संपूर्ण व्हिडिओ टाकला आहे, तो तुम्ही बघा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. फेसबुकवर तुम्ही ॲड्स रन करू शकता आणि फेसबुकच्या माध्यमातून कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचा बिझनेस किंवा तुमच्या क्लायंटचा बिझनेस पोहोचवू शकता. तर मग तुम्ही वेगवेगळ्या क्लायंटची कामं घेऊ शकता, जे बिझनेसेस आहेत त्यांच्यासाठी तुम्ही फेसबुक ॲड्सच्या कॅम्पेन रन करू शकता आणि त्यासाठी ते तुम्हाला खूप चांगल्या प्रमाणामध्ये पैसे देत असतात. तर यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की फेसबुक ॲड तुम्हाला शिकावं लागेल. तर फेसबुक ॲड तुम्हाला बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत शिकवण्यासाठी आपला एक फेसबुक ॲड्सचा संपूर्ण कोर्स आहे जो पूर्णपणे मराठीतून आहे. त्या कोर्सची लिंकसुद्धा मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तुम्ही त्या लिंकवर जावा, आपल्या वेबसाईटवर जावा, तिथे रजिस्टर करून हा कोर्स तुम्ही खरेदी करून हा कोर्स पूर्ण करू शकता. चौथी बिझनेस आयडिया आहे ती म्हणजे ग्राफिक डिझायनिंग. तुम्ही जर ग्राफिक डिझायनिंग शिकला असाल, तुम्ही जर फोटोशॉप वगैरे सॉफ्टवेअर शिकला असाल तर तुम्ही ऑनलाईन ग्राफिक डिझायनिंगच्या सर्व्हिसेस लोकांना प्रोव्हाइड करू शकता. जसं मी आधीच बोललो की आता सर्व बिझनेस ऑनलाईन झालेले आहेत आणि ऑनलाईन झाल्यामुळे त्यांना मार्केटिंगसाठी किंवा त्यांना पोस्टिंग करण्यासाठी काही नवीन बॅनर्स किंवा ऑनलाईन ॲडव्हर्टाईजमेंट बनवण्याची गरज असते. सो अशा वेळेला ग्राफिक डिझायनिंगचा रोल खूप इम्पॉर्टंट असतो. सो तुम्ही जर ग्राफिक डिझायनिंग केलं असेल, ग्राफिक डिझायनिंगचे कोर्सेस केले असतील तर तुम्ही ही सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकता. पाचवी बिझनेस आयडिया ती म्हणजे वेबसाईट डेव्हलपमेंट. तर इथेसुद्धा तुमच्याकडे स्किल्स असले पाहिजे, तुम्हाला वेबसाईट बनवता आली पाहिजे. तुम्हाला जर वेबसाईट बनवता येत असेल तर तुम्ही वेबसाईट डेव्हलपमेंटची सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकता. आता प्रत्येक बिझनेसला वेबसाईटचं महत्त्व कळू लागलं आहे, कारण जसं की सर्व ऑनलाईन झालं आहे त्यामुळे सर्व लोक हल्ली ऑनलाईन ऑर्डर्स करतात, ऑनलाईन काही सामान मागवतात, ऑनलाईन सर्व्हिसेस घेतात. सो तुमच्या बिझनेसची वेबसाईट असणं हे खूप गरजेचं आहे. वेबसाईटमध्ये तुमच्या बिझनेसची एक ओळख असते. सो तुमची जर वेबसाईट असेल तर तुम्हाला तिथून ऑनलाईन ट्रॅफिक जनरेट करता येतं आणि तुमचा सेलसुद्धा वाढू शकतो. सो तुम्हाला जर वेबसाईट डेव्हलपमेंट येत असेल तर तुम्ही वेबसाईट बनवून देण्याची सर्व्हिसेससुद्धा लोकांना प्रोव्हाइड करू शकता. सहावी बिझनेस आहे ती म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, SEO. आता जसं आपण वेबसाईट डेव्हलपमेंटमध्ये पाहिलं की तुम्ही वेबसाईट तर बनवली पण ती वेबसाईट तुम्हाला गुगलवर रँक करावी लागते, तरच जास्तीत जास्त लोक तुमच्या वेबसाईटवर येणार आणि जेवढी जास्त लोक तुमच्या वेबसाईटवर येणार तेवढा जास्त सेल किंवा जास्त ट्रॅफिक तुम्ही जनरेट करू शकाल. सो त्यासाठी SEOची गरज असते.
तुम्ही SEO जर शिकून घेतलं आणि ही सर्व्हिस प्रोव्हाइड केली तरी तुम्ही तुमचा ऑनलाईन बिझनेस एक घरबसल्या सुरू करू शकता. त्याच्यामध्ये सातवी बिझनेस आयडिया आहे ती म्हणजे ॲप डेव्हलपमेंट. जसं की सगळं आता ऑनलाईन डिजिटली होत चाललं आहे, सो काही काही लोकांना स्वतःचं ॲप असावं असं सुद्धा वाटतं, कारण ॲप जे असतं ते मोबाईलमध्ये वापरणं खूप सोपं असतं. आणि तुमच्या बिझनेसमध्ये एक स्पेसिफिक ॲप असेल तर तिथून तुम्हाला चांगल्या प्रकारे सेल्ससुद्धा जनरेट करता येतो. सो तुम्ही जर अँड्रॉइड ॲप डेव्हलपमेंट करत असाल तर तीसुद्धा सर्व्हिस तुम्ही वेगवेगळ्या बिझनेसना देऊ शकता. आठवी बिझनेस आयडिया ती म्हणजे कॉन्टेंट रायटिंग. तुम्हाला जर लिखाणाची आवड असेल, मग ती कोणत्याही भाषेत नसेल, मराठी, इंग्रजी, हिंदी, तुम्ही जर चांगलं कॉन्टेंट लिहू शकता एखाद्या प्रोडक्टबद्दल किंवा एखाद्या सर्व्हिसबद्दल, तर तुम्ही कॉन्टेंट रायटिंगमध्ये सुद्धा फ्रीलान्सर ॲज अ काम करू शकता. बिझनेसेसना कॉन्टेंट रायटिंगची सुद्धा गरज असते. जे लोक ऑनलाईन काम करतात, ज्यांना त्यांचे प्रोडक्ट सेल करायचे असतात, त्या प्रोडक्टबद्दल काहीतरी लिहून द्यावं, म्हणजे काहीतरी कॉन्टेंट चांगला असेल तरच तो प्रोडक्ट सेल केला जातो. सो तुमच्याकडे जर कॉन्टेंट रायटिंगची कला असेल तर हीसुद्धा सर्व्हिस तुम्ही फ्रीलान्सिंग म्हणून प्रोव्हाइड करू शकता. त्याच्यामध्ये नववी बिझनेस आयडिया आहे ती म्हणजे व्हिडिओ एडिटिंग. आता तुम्ही जसं सोशल मीडियावर बघत असाल, व्हिडिओचं प्रमाण खूप वाढलं आहे. म्हणजे आधी जसं फोटोला भरपूर प्रमाणामध्ये रीच वगैरे यायचे, तसं तर व्हिडिओ जास्त प्रमाणात व्हायरल होत आहेत. सो जे बिझनेसेस आहेत ज्यांना मार्केटिंग करायचे ते सुद्धा आता स्वतःच्या बिझनेससाठी व्हिडिओ बनवायला लागले. सो अशा परिस्थितीमध्ये व्हिडिओ एडिटरची डिमांडसुद्धा वाढलेली आहे. तुम्ही वेगवेगळे यूट्यूबर बघत असाल तर यूट्यूबर्सकडे सुद्धा आता व्हिडिओ एडिटर असतात. म्हणजे ते त्यांचे व्हिडिओ स्वतः एडिट करत नाही, ते व्हिडिओ एडिटरला देतात फ्रीलान्सर्सना आणि त्यांच्याकडून काम करून घेतात. सो तुम्हाला जर व्हिडिओ एडिटिंगची कला तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता. दहावी बिझनेस आयडिया ती म्हणजे व्हिडिओ ॲनिमेशन बनवणे. आता तुम्ही जो हा व्हिडिओ पाहता तो व्हिडिओ ॲनिमेशन ॲनिमेटेड व्हिडिओ बनवलेले. सो असे व्हिडिओ जर तुम्हाला बनवता येत असतील तर तसे व्हिडिओसुद्धा तुम्ही बनवू शकता आणि त्यासाठी तुम्ही पैसे चार्जेस करू शकता. आता आपण जे व्हिडिओ बनवतो या बऱ्याच यूट्यूब चॅनलवर तुम्ही हे व्हिडिओ बघितले असतील, तर ही लोकं स्वतः व्हिडिओ बनवत नाही, स्वतः ॲनिमेशन नाही करत, ते सुद्धा फ्रीलान्सरकडूनच काम करून घेतात आणि त्याबद्दल त्यांना पैसे देतात. सो व्हिडिओ ॲनिमेशनसुद्धा एक कला आहे, तुम्हाला जर ही येत असेल तर तुम्ही याच्यामध्ये सुद्धा तुमचा बिझनेस सुरू करू शकता. अकरावी बिझनेस ॲड आहे ती म्हणजे कोडिंग. तुम्हाला जर कोडिंग येत असेल, आता बऱ्याचशा कोडिंगच्या जाहिरातीसुद्धा असतात. कोडिंगमध्ये तुम्ही वेबसाईट ॲप वगैरे बनवू शकता आणि अशा बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही कोडिंगच्या माध्यमातून अचीव करू शकता. सो तुम्हाला जर कोडिंग येत असेल तर ते कोडिंग करण्यासाठी सुद्धा तुम्ही ॲज अ फ्रीलान्सर म्हणून काम करू शकता. बारावी बिझनेस आयडिया जी मी तुम्हाला सांगतो आहे त्याच्यासाठी तुमचे स्किल्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही हा बिझनेस करू शकता. ती म्हणजे पेंटिंग बनवणे. तुम्ही जर इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर आता पाहत असाल तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पेंटिंग वगैरे सेल करताना लोकं दिसतात. तुमचं जर पेंटिंग चांगलं असेल तर तुम्ही पेंटिंग्स बनवून ते ऑनलाईन सेल करू शकता. 13व्या नंबरची बिझनेस आयडिया ती म्हणजे स्केच बनवणे आणि सेल करणे. आता तुम्ही जर ऑनलाईन पाहत असाल तर वेगवेगळे तुम्हाला स्केचेससुद्धा बनवलेले दिसतात लोकं. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं ते स्केच काढतात आणि त्याला सेल करतात. तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही स्केच बनवण्यासाठी ऑर्डर्स ऑनलाईन घेऊ शकता आणि ते स्केच तुम्ही ऑनलाईन त्या कस्टमरपर्यंत डिलिव्हरसुद्धा कुरिअरच्या मार्फत करू शकता. हे बिझनेसेस ऑलरेडी चालत आहेत. ज्यांच्याकडे हे स्किल्स आहेत ते लोक असे बिझनेसेस करतात. तुम्हाला समजा जर पेंटिंगची स्केच बनवण्याची आवड असेल, तुम्हाला येत असतील या गोष्टी, तर तुम्ही सुद्धा ह्या तुमच्या कलेला बिझनेसमध्ये कन्वर्ट करू शकता. 14वी बिझनेस ॲड आहे ती म्हणजे पर्सनल फिटनेस ट्रेनिंग. तुम्ही जर फिटनेस कोच असाल किंवा तुम्हाला जर फिटनेस इंडस्ट्रीमध्ये इंटरेस्ट असेल, तुम्हाला जर फिटनेसबद्दल माहिती असेल, तर तुम्ही फिटनेस ट्रेनर, ऑनलाईन फिटनेस ट्रेनर बनू शकता. तर तुम्ही जर इंस्टाग्रामवर जाऊन ऑनलाईन फिटनेस ट्रेनर सर्च जरी केलं तरी तुम्हाला बरेच असे फिटनेस ट्रेनर भेटतील जे त्यांचा बिझनेस ऑनलाईन करत आहेत आणि ते महिन्याचे लाखो रुपये फक्त इंस्टाग्रामवरून कमावत आहेत. तर तुम्हाला जर फिटनेसमध्ये आवड असेल तर तुम्ही हासुद्धा बिझनेस खूप चांगल्या प्रकारे करू शकता. आणि 15वी बिझनेस आयडिया ती म्हणजे योगा ट्रेनिंग. आता जसं गेल्या काही काळापासून लोकांचं त्यांच्या फिटनेसकडे खूप चांगलं लक्ष जात आहे, असं तुम्हाला जर योगाबद्दल माहिती असेल, तुम्ही ते योगा शिकवत असाल, तर तुम्ही तोच योगा जो ऑफलाईन शिकवता क्लासेसमध्ये वगैरे तोच तुम्ही ऑनलाईनसुद्धा शिकू शकता आणि ॲज अ योगा ट्रेनर म्हणून किंवा कन्सल्टंट म्हणून काम करून, ॲज अ फ्रीलान्सर म्हणून काम करून खूप चांगले पैसे ह्याच्यामधून कमवू शकता. मित्रांनो, ह्या जे मी तुम्हाला 15 बिझनेस आयडिया व्हिडिओमध्ये सांगितल्यात त्या बिझनेस आयडियांचा वापर करून भरपूर लोकं ऑलरेडी पैसे भरपूर कमावत आहेत. त्यांचे स्वतःचे बिझनेस त्यांनी मोठे केलेले आहेत. तुमच्याकडे जर सुद्धा ह्या स्किल्स असतील तुम्ही हा बिझनेस करू शकता. आता फ्रीलान्सिंग करण्यासाठी काय करायचं ते आपण बघूया. तुम्हाला जर फ्रीलान्सिंग करायची असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला एक चांगलं स्किल एखादं शिकावं लागेल आणि त्यात एक्सपर्ट बनावं लागेल. तुमच्याकडे तर काही स्किल्स असतील ऑलरेडी तर त्याला तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये कन्वर्ट करू शकताच. पण समजा तुमच्याकडे कोणतेही स्किल्स नाही आहेत तर तुम्ही ह्या गोष्टी ऑनलाईन शिकू शकता किंवा कुठेही क्लासेसमध्ये जाऊन किंवा कोर्सेस करून ह्या गोष्टी शिकू शकता. त्यासाठी इन्व्हेस्टमेंट करू शकता, पैसे खर्च करू शकता क्लासेसवर, कोर्सेसवर, आणि त्यानंतर फ्रीलान्सिंग सुरू करून खूप चांगले पैसे त्यांना कमवू शकता. आता मी जसं तुम्हाला एक्झाम्पल दिले ह्याच्यामध्ये डिजिटल मार्केटिंग झालं किंवा फेसबुक ॲड्स,
किंवा ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंग, व्हिडिओ ॲनिमेशन, तर या गोष्टी अशा आहेत की या गोष्टी तुम्ही शिकू शकता, वेगाने पटापट शिकू शकता, याच्यामध्ये एक्सपर्ट होऊ शकता, प्रॅक्टिस करू शकता आणि त्यानंतर या सर्व्हिसेस तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. सो तुम्ही आता अशी कारणं नाही देऊ शकत की मला या गोष्टी येत नाही. तुम्हाला जर येत नसतील काही गोष्टी तर तुम्ही पहिले शिका, शिकल्यानंतर तुम्ही या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करा आणि जोपर्यंत तुम्ही चांगल्या प्रकारे शिकत नाही तोपर्यंत तुम्ही फ्रीलान्सिंग करण्याचा विचार करू नका. कारण तुम्ही जेव्हा दुसऱ्याला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता तर तुम्हाला त्या गोष्टी चांगल्या प्रकारे आल्या पाहिजेत. सो अशा प्रकारे तुम्ही जर जॉब जरी करत असाल तरी तुम्ही पार्ट टाईम 2-3 तास फ्रीलान्सिंग करू शकता आणि हळूहळू जसं तुमच्याकडे काम वाढेल तसं तुम्ही फ्रीलान्सिंगला फुल टाईम करून त्यानंतर मग तुमच्या हाताखाली लोकं वगैरे ठेवू शकता. जसे तुमचे क्लायंट्स वाढतील तसे तसे तुम्ही तुमचा बिझनेस वाढवत नेऊ शकता. तर याबद्दल आपण आधी बरेच व्हिडिओ बनवले आहेत, त्या सर्व व्हिडिओची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. वरती आय बटनवरसुद्धा व्हिडिओच्या लिंक्स आहेत, त्या लिंक्स तुम्ही चेक करा, तुम्हाला ऑनलाईन बिझनेसबद्दल, फ्रीलान्सिंगबद्दल, बिझनेस आयडियाबद्दल भरपूर माहिती मिळेल. आणि मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून 2021 या नवीन वर्षामध्ये तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांनासुद्धा काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा मिळेल. आणि आपला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.